दारू हा असा घटक आहे ज्यानं आजवर हजारो सुखी संसार उद्ध्वस्त केलेत. याच उद्ध्वस्त होत असलेल्या संसाराची गाडी रुळावर आणण्यासाठी, दारूमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी भूमाता ब्रिगेड आणि दक्ष पोलीस टाईम समूहानं मोहीम हाती घेतली आहे. आणि या मोहिमेचा प्रारंभ दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक विजयजी टाटिया यांच्या जन्मदिनी अर्थात येत्या 17 फेब्रुवारी पासून त्यांच्याच गावी म्हणजे धुळे जिल्ह्यातल्या शिंदखेडा तालुक्यातील खराणे गावापासून करण्यात येणार आहे. दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक याबरोबरच विजयजी टाटिया हे खराणे गावचे सरपंच, गटनेते आदी भूमिका पार पाडत समाजातील अनिष्ट गोष्टींना आळा घालण्यासाठी, नकारात्मक बाबी समोर आणण्यासाठी नेहमीच प्रयत्नात असतात. याच पार्श्वभूमीवर भूमाता ब्रिगेडद्वारे तृप्ती देसाई सुरू करत असलेल्या दारूबंदी मोहिमेसाठी दक्ष पोलीस टाईम्सही खांद्याला खांदा राहून उभं राहिलंय. या अभियानांतर्गत दारूच्या दुष्परिणामामुळे संसार कसे उद्ध्वस्त होतात याबाबत मार्गदर्शन केलं जाणार आहे. या मोहिमेत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यासाठी तृप्ती देसाई यांना प्रवासासाठी वाहनही विजयजी टाटिया प्रदान करणार आहेत. हे अभियान केवळ तृप्ती देसाईच यशस्वी करू शकतात असा विश्वास विजयजी टाटिया यांनी व्यक्त केलाय. यामुळे तृप्ती देसाईंची दारूबंदी ही मोहीम देखील यशस्वी होणार हे नक्कीच. यात सदैव समाजातील चुकीच्या गोष्टींना प्रकाश झोतात आणणार दक्ष पोलीस टाईम हे तृप्ती देसाई समवेत या मोहिमेत उभं राहत असल्यानं या मोहिमेला आणखी मोठं बळ मिळणार आहे. याच दिवशी येथे प्रियंका फाउंडेशनच्या वतीनं भव्य दिव्य अशा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेचाही भव्य शुभारंभ होणार आहे. येत्या 17 फेब्रुवारी विजयजी टाटिया यांच्या जन्मदिनी सुरू होणारी ही दारूबंदीची मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात एक नवी क्रांती आणण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे हे निश्चित. दक्ष पोलीस न्यूज ब्युरो.